मोठे असते आपण किरकोळ थोडी ढगात आहे रा आपण काल ना किती पण दगड मार दे आपलं पण तेच नाही भाऊ कुणाची दगड तर जयशूर आहे भाऊनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सौरभ एडिट्सवर तर भाऊनो तुम्ही डेमो व्हिडिओ जो आहे तो बघितलेला असेल की सध्या इंस्टाग्राम रील्सवर अशा प्रकारची रील जी आहे ती खूप व्हायरल होत आहे तर फायनली तुम्ही जर तुमचं इंस्टाग्राम जे आहे ते ओपन केलं आणि तुमच्या रील सेक्शनवर गेला तर 100% तुम्हाला ही रील जी आहे ती भेटणार म्हणजे भेटणारच ओके तर इतकी म्हणजे इतकी रील जी आहे ती व्हायरल होत आहे तर सर्व काही एडिटिंग तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी आपल्या मराठी भाषेतून सांगणार आहे तर तुम्ही पण तुमची ही रील जी आहे ती फक्त 2 मिनिटात क्रिएट करू शकता आणि तुमची रील्स व्हायरल होण्याची शक्यता जी आहे ती वाढू शकते तर खूप म्हणजे खूप सोपी एडिटिंग होणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओज खरंच मनापासून आवडली नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा आताच एक लाईक करा म्हणून नंतर तुम्ही लाईक करायचं विसरून जाता आणि व्हिडिओ लाईक करतच नाही तर आताच एक लाईक करून ठेवा चॅनलवर नवीन असाल नक्की भाऊ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारच्या फोटो एडिटिंगच्या व्हिडिओ एडिटिंगच्या आणि बॅनर एडिटिंगच्या व्हिडिओ जे आहे त्याचे प्लीज तुम्हाला बेटर राहतील तर सबस्क्राईब करून ठेवा तर मग चला टाईम वेस्ट न करता आपली आजची सोपी एडिटिंग जी आहे त्या एडिटिंगला आपण सुरुवात करूयात तर सिम्पली पाहून तुम्हाला अशा प्रकारची रील्स एडिटिंग करण्यासाठी 2 ॲपची रील लागेल एक ॲप्स नाव आहे इंस्टाग्राम जे तुमच्याकडे असेलच आणि दुसरं ॲप्स नाव आहे काइंड मास्टर तर म्हणून तुमच्याकडे काइंड मास्टर ॲप नसेल हॅक व्हर्जन म्हणजे विदाउट वॉटरमार्क तर त्याची डाउनलोड मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली त्यावरती क्लिक करून तुम्ही APK म्हणजे हॅक व्हर्जन जे आहे काइंड मास्टरचं ते डाउनलोड करू शकता तर ते डाउनलोड करून घ्या तर काइंड मास्टर ॲप जे आहे ते ओपन केल्यावर तुम्हाला सिम्पली ते क्रिएट न्यूवर क्लिक करायचं इथे आपला रेशो जो आहे तो 9.6 इंच सिलेक्ट करून घ्यायचं त्यावरती क्लिक करून इथे नेक्स्ट करायचं त्यानंतर पाहून तुमच्याकडे काही असा इंटरफेस येईल तर सिम्पली तुम्हाला इथेवरती इमेजवर क्लिक करायचं यामधलं कोणतं पण बॅकग्राऊंड जे आहे त्यावरती क्लिक करून बॅक यायचं तर आपलं बॅकग्राऊंड जे आहे तिथे ॲड झालेलं आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे आपलं रील्सची जी ऑडिओ जे आहे ती ॲड करून घ्यायची सिम्पली ऑडिओवर क्लिक करून इथे सॉंगवर क्लिक करून तुमच्या फाईलमधलं सॉंग जे आहे तिथे ॲड करून घ्यायचं तर पाहून सॉंगची डाउनलोडिंग खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली त्यावरती क्लिक करून तुम्ही सॉंग जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता सिम्पली हे सॉंग आहे त्याचबरोबर पाहून तुम्हाला अजून एक सॉन्ग मी प्रोव्हाइड केलेलं आहे तर तुम्ही डेमो व्हिडिओमध्ये बघितले असेल तर 1 मिनिट दाखवतो आपण ढगात ना आपण हे सॉन्ग जे आहे ते ॲड करून घ्यायचं सिम्पली प्ले चॅकवर क्लिक करायचे सॉन्ग जे आहे ते ॲड करून घ्यायचे आपली बॅक लेअर जी आहे बॅकग्राऊंडची त्याला पण थोडंसं खेचायचं आणि आपलं सॉन्ग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत न्यायचं त्यानंतर पाहून तुम्हाला इथे तुमचा फोटो जो आहे तो ॲड करून घ्यायचे सिम्पली लेअरवर क्लिक करून इथेवरती मीडियावर क्लिक करून तुमचा फोटो जो आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर चला करूयात आपण फोटो सिलेक्ट सिम्पली हा फोटो आपण ॲड करून घेऊयात फोटोला झूम करून घ्यायचं तुम्हाला वाटेल तसं एकदम कडकमध्ये ओके तर फोटो पण आपलं जिथपर्यंत ऑडिओ आहे तिथपर्यंत खेचून न्यायचं आहे तर परत एकदा आपल्या फोटोवर क्लिक करायचं फोटोचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तिथं वरती कैची ऑप्शन क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे ओके सिम्पली पुन्हा यायचं आपल्या स्टार्टिंग पॉईंटला फोटोवर क्लिक करायचं आहे फोटो अजून थोडासा झूम करून घ्यायचा जेणेकरून फोटोची साईज जी आहे ती वाढेल सिम्पली फोटो झूम केल्यानंतर तुम्हाला सिम्पली कटला सरकून घ्यायचं आहे आपली फोटो जो आहे तो स्लाईड होणार आहे सिम्पली ओके करायची त्यानंतर परत त्याला फोटोवर क्लिक करून इथे तुम्हाला काही सॉरी आपलं कीचा ऑप्शन दिसत असेल चावीचा त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर सगळ्यात शेवटी यायचं आपली स्क्रीन जी आहे ती झूम करून घ्यायची भाऊन स्क्रीन जी आहे झूम करून घ्या तसं तुमचा इफेक्ट जो आहे मी स्लाईडचा इफेक्ट लागू होणार नाही तर झूम करून घ्या इथे प्ले चॅकवर क्लिक करायचं तर आपला फोटो जो आहे तो हळूवारपणे असं इकडे स्लाईड करून घ्यायचं ओके अशा प्रकारे तर तुम्हाला वाटलं सेट करून घ्यायचं आणि रॅड करायचं भाऊन तर बघू शकता की आपला फोटो जो आहे तो एकदम कडकमध्ये स्लाईड होतो आहे प्ले करून दाखवतो मी तर अशा प्रकारे तुमचा फोटो जो आहे तुम्हाला स्लाईड करून घ्यायचा आहे तर एकदम हळूवारपणे करा काही काही नाही त्यानंतर पाहून तुम्हाला सिम्पली आपली व्हिडिओ जे आहे ती गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायची त्यानंतर पाहून तुम्हाला मी 2 सॉंग प्रोव्हाइड केलेले एक आहे ढगात ढगात येणार आपण आणि दुसरं आहे एक मराठी सॉंग आहे ते पण तर तुम्ही कोणतं पण जे आहे तिथे ॲड करू शकता फोटो पण चेंज करू शकता तर असे स्टेप जे आहे तिथे आपण सॉंगला करायची ते आपण फोटोला करायची तर सिम्पली आपण आपला हा व्हिडिओ जो आहे तो सेव्ह करून घेऊयात तर वरती येथील ऑप्शनवर क्लिक करायचं याची क्वालिटी जी आहे ती तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता आणि सेव्हवर क्लिक करून आपली व्हिडिओ जी आहे ती सेव्ह करून घ्यायची तर आपली व्हिडिओ जी आहे ती सेव्ह झालेली तर भाऊ येऊयात आपण बॅक आणि जाऊयात आपल्या इंस्टाग्राममध्ये सिम्पली तुम्हाला इंस्टाग्रामवर क्लिक करायचं आणि आपलं इंस्टाग्राम जे आहे ते ओपन करून घ्यायचं भाऊ सिम्पली तुम्ही इथे रील्सच्या सेक्शनवर जाऊन तर भाऊ ह्या व्हिडिओचं ट्युटोरियल पण आपल्या चॅनलवर येणार आहे की ही व्हिडिओ कशी क्रिएट करायची तर ती व्हिडिओ पाहिजे असेल तर सिम्पली सबस्क्राईब करून ठेवा तर 13 वाजल्यात आपण येऊयात आपल्या ह्या टॉपिककडे सिम्पली इथे कॅमेराच्या ऑप्शन क्लिक करून इथे तुम्हाला इफेक्ट्स दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते सर्चच्या बटनावर क्लिक करून इथे तुम्हाला सर्च करायचं आहे ओल्ड
फिल्म. ओके, तर तुमच्या पुढे काहीसे असे भरपूर इफेक्ट येतील, तर सिम्पली तुम्हाला यामधला कोणता पण इफेक्ट जो आहे तो तुम्ही यूज करू शकता. पण हा चायनीज भाषेमधला कोणतरी इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून हा इफेक्ट जो आहे तो सेव्ह करून घ्यायचा म्हणून, सिम्पली ते सेव्हचा ऑप्शन त्यावरती क्लिक करून इफेक्ट जो आहे तो सेव्ह करून घ्यायचा म्हणून. तर हा इफेक्ट जो आहे तुम्हाला कडक वाटला म्हणून मी सांगतोय तुम्हाला. तर येऊयात आपण बॅक. सिम्पली आपण इफेक्ट जो आहे तो सेव्ह केलेला आहे, तर इथे सिम्पली प्लेच्या आयकॉनवर क्लिक करून येथे आपण व्हिडिओ जी कॅनव्हासमधून सेव्ह केली होती ती व्हिडिओ जी आहे तिथे ॲड करून घ्यायची. सिम्पली यावरती क्लिक करून व्हिडिओ जी आहे ती आपली ॲड करून घ्यायची. तर इथे ॲडवर क्लिक करून येथे प्रिव्ह्यू क्लिक करून येथे इफेक्टचा ऑप्शन तुमच्या पुढे सिम्पली इथे इफेक्टवर क्लिक करून आपण जो सेव्ह केलेला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचे म्हणून. सिम्पली क्लिक केल्यावर तुमच्या पुढे ऑटोमॅटिकली इंस्टाग्राम जे आहे ते इफेक्ट जो आहे तो आपल्या व्हिडिओला अप्लाय करीन. सिम्पली तुम्हाला डन करायचे आणि नेक्स्ट करायचे. ओके, तर सॉन्ग जे आहे ते आपण ॲड केलेलं होतं. सिम्पली नेक्स्टवर क्लिक करायचे. कवर तुम्ही तुमच्या मनाने कोणतं पण ठेवू शकता. ओके, डन करून घेऊयात. आणि तुम्हाला जे काही कॅप्शन असेल ते तुम्ही देऊ शकता. आणि भाऊंनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हॅशटॅग जे आहे ते कोणते यूज करायचे. सिम्पली तुम्हाला ट्रेंडिंग हॅशटॅग जो आहे तो यूज करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची रील जी आहे ती अजून व्हायरल होईल. त्यानंतर इंस्टा रील्स जो आहे तो पण हॅशटॅग तुम्ही यूज करायचा आहे. त्यानंतर व्हायरल हा हॅशटॅग जो आहे तो पण तुम्ही यूज करायचा आहे. तर खूप म्हणजे 5-6 हॅशटॅग आहेत ते दिल्यावर तुम्हाला 100% तुमची रील जी आहे ती 100% व्हायरल होणार, म्हणजे व्हायरल होणार. तर व्हायरल हॅशटॅग जो आहे तो द्यायचा आहे. अजून रील करो, रील करो, फिर करो. सिम्पली हा पण हॅशटॅग देऊन टाकायचा आहे. आणि एक एक्सप्लोअर म्हणून एक हॅशटॅग आहे तो पण द्यायचा आहे. ओके, तर हे हॅशटॅग जे आहे ते देऊन टाकायचे. तुम्हाला टॅग वगैरे करायचं असेल सिम्पली तुम्ही करू शकता. आणि सिम्पली येथे खाली शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ही रील जी आहे ती आपली शेअर करून द्यायची भाऊनो. तर आता मी शेअर नाही करत, तर येऊयात आपण बॅक. तर ही स्टेप जी आहे ती तुम्हाला करायची आहे आणि ही रील जी आहे ती क्रिएट करायची आणि शेअर करून द्यायची भाऊनो. तर त्या व्हिडिओला पण तुम्ही असंच करू शकता, फोटो वगैरे चेंज करून, म्युझिक चेंज करून तुम्ही आपली रील जी आहे ती एडिट करू शकता. तर भाऊनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल नक्की भाऊन आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या अशाच प्रकारच्या सोप्या एडिटिंगच्या व्हिडिओ जे आहे त्या सिम्पली तुम्हाला भेटत राहतील. तर सबस्क्राईब पण ठेवा. तर भाऊनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून आभार, मनापासून धन्यवाद.